ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेती संस्कृती ही महाराष्ट्राची अस्मिता आहे। दरवर्षीप्रमाणे आता याही वर्षी भातरोप लावणी वेळेत करून घेण्यासाठी भुदरगड तालुक्यात शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे। या वर्षीच्या कमी पावसातही शेतकरी पाण्याचा जपून वापर करत भातरोप लावणीची कामे करत आहे। सध्या कोकण पट्ट्यात तसेच घाटमाथ्यावरील परिसरात भातरोप लावणीच्या कामाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांची या कामाच्या निमित्ताने धावपळ उडाली आहे। यावर्षी लांबलेल्या भातरोप लावणी पावसाच्या लहरीत पूर्ण करून घेण्यासाठी शेतकरी राजाची धडपड सुरू आहे। मी सुरेश बाबूराव कुंभार, शेनगाव तालुका, भुदरगड, जिल्हा कोल्हापूर। आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहे। पावसाच्या पाण्यावरती आमचं जीवनमान अवलंबून आहे। पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं तरवा टाकण्याची भाताची वेळ निघून गेलेली आहे। त्यातच पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं यंदा लावणीचा सगळा भट्ट्याबोळ झालेला आहे। चालू वर्षी जर पावसानं योग्य साथ नाही दिली तर शेतकऱ्यांचं अत्यंत फार मोठं नुकसान होणार आहे। तरी शासनानं याचा योग्य ते विचार करून योग्य लाईट पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी अशी आमची नम्र विनंती आहे शासन दरबार। माझं नाव जयसिंग राजाराम कुंभार, शेनगाव तालुका, भुदरगड, जिल्हा कोल्हापूर। त्यानं बोलतो हे शेती जे काम चालू आहे, पाऊस नाही आहे, हे तासाला पाणी घेऊन कसं 500 रुपये तासाप्रमाण परवडायचं कसं, त्यासाठी हे आता पाऊस नाही लागला की ही सगळी नुकसानीच आहे। ह्याच्यासाठी सगळी पावसाची वाट बघायल्यात काय, पाऊस पडणे हे अपेक्षित आहे, नाहीतर नाही पडलं तर हे सगळं वाळूसरा येणार। त्याच्यामुळे सगळा काहीतरी मदत मिळावी, हे मिळावी हीच आमची अपेक्षा नाही, शेतकऱ्यांची अपेक्षा आहे।